नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये। मित्रांनो, कृषी सेवक भरती 2023 बद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने या परीक्षेसाठी असणारी पात्रता, परीक्षेसाठी आवश्यक असणारे पुस्तके, परीक्षेसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, तसंच मित्रांनो परीक्षेसाठी आवश्यक असणारं परीक्षेचं स्वरूप कसं असेल, अभ्यासक्रम कसा असणार आहे, एक्झाम डेट्स कधी असेल, तर ही जी संपूर्ण माहिती आहे मित्रांनो आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे, की जेणेकरून तुम्हाला एका गोष्टी या ठिकाणी एका एका गोष्टीसाठी स्पेशल स्पेशल व्हिडिओ पाहायची गरज नाही, की जी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल। जर तुमचा एखादा प्रश्न गलतीनं चुकला, म्हणजे मिस झाला असेल, मी सांगू शकलो नसेल, तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला त्या ठिकाणी काय करेल, उत्तर तुम्हाला देऊ शकेल। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर कृषी परीक्षेसाठी आपण पात्रता, तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपण पात्रता पाहणार आहे। तर उमेदवार हा शासन मान्य संस्थेचा किंवा कृषी विद्यापीठातील डिप्लोमा असलेला किंवा त्या डिप्लोमाशी समतुल्य असणारा कुठलीही कृषी पदविका धारक असला पाहिजे। काय असला पाहिजे? कुठलीही कृषी पदविका धारक असला पाहिजे, की जो कोणत्याही कृषी विद्यापीठाशी संलग्न असेल, अशी कोणतीही कृषीची डिप्लोमा किंवा या ठिकाणी कृषीची पदविका त्यानं काय या ठिकाणी धारण केलेली असली पाहिजे। या ठिकाणी याच्याशी महत्वाचं एवढंच एक या ठिकाणी काय त्याच्यासाठी पात्रता आहे। तर या ठिकाणी किमान शैक्षणिक अर्हता जी आर नुसार दिलेली आहे, त्या जी आर नुसार तुम्ही बघू शकता की किमान शैक्षणिक अर्हता या ठिकाणी शासन मान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील कृषी पदविका किंवा कृषी पदवी किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता की जी समतुल्य म्हणून काय मिळालेली आहे मान्यता अशी या ठिकाणी चालेल, अशी धारण केलेले असे सर्व उमेदवार या ठिकाणी काय असणार आहेत, पात्र असणार आहेत। मात्र शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षामध्ये जे अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार या ठिकाणी पात्र असणार नाही, म्हणजे याच्यासाठीची डिग्री आहे ती पूर्ण तुम्हाला मिळालेलीच असणं आवश्यक आहे। तसेच सर्व उमेदवार या पदासाठी काय आहे, पात्र आहे। नंतर मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवाराची कृषी सेवक या पदी प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, काय करण्यात येणार आहे, एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे, आणि त्याचे काम समाधानकारक असल्याचं जर आढळून आल्यास पुन्हा एक वर्षासाठी त्याची नियुक्ती अजून करण्यात येणार आहे। याप्रमाणे कृषी सेवक या पदाचा जो कालावधी आहे तो किती असणार आहे, 3 वर्षाचा असणार आहे, आणि 3 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर मग या ठिकाणी त्यांना पदांच्या उपलब्धतेनुसार त्यांना त्या ठिकाणी काय फिक्स मध्ये सिलेक्शन दिला जाणार जाईल आणि परमनंट केल्या जाणार आहे। तर याच्यासाठी मित्रांनो ही पात्रता आपण पाहिलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता ही जी परीक्षा कशी होणार आहे, तर आपण या ठिकाणी आता पात्रता पाहिली, शैक्षणिक पात्रता पाहिली। आता या ठिकाणी मित्रांनो वयाची जर पात्रता आपण पाहण्या अगोदर शैक्षणिक पात्रता आपण बघूया, तर कृषी सेवक या पदासाठी मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा तुमची होणार आहे। कोणती परीक्षा होणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे, कदाचित इंग्रजी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे। तर संगणक आधारित ही जी परीक्षा असणार आहे, ही परीक्षा घेण्यात येणार आहे, आणि या परीक्षेतून उमेदवाराची काय करण्यात येणार आहे, निवड करण्यात येणार आहे। हा जो पेपर आहे एकूण 200 प्रश्नाची असणार आहे, किती, 200 प्रश्नाची, आणि 200 गुणाची घेण्यात येणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला एक गुण देण्यात येणार आहे। काय देण्यात येणार आहे, एका प्रश्नाला एक गुण देण्यात येणार आहे, आणि याच्यासाठी 2 तासाचा कालावधी असणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती, 200 प्रश्न, 200 गुण, आणि कालावधी 120 मिनिटे। लक्षात ठेवा, तुम्हाला 120 मिनिटांमध्ये या ठिकाणी हा कालावधी देण्यात येणार आहे, आणि याच्यासाठी आता अभ्यासक्रम आपण पाहणार आहे। अभ्यासक्रम पाहण्याच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी आपण वयाची पात्रता या ठिकाणी वय दिनांक 18 ते खुल्या गटासाठी एकूण इथं 38 वर्ष असणार आहे, आणि कास्टसाठी 18 ते 43 वर्ष असणार आहे। मात्र कोरोनाचे या ठिकाणी 2 वर्षाची काय मिळणार आहे, वाढ मिळणार आहे। अशी वाढ मिळण्यामुळे हा जो कालावधी या ठिकाणी खुल्या गटासाठी 40 वर्ष आणि कास्टसाठी या ठिकाणी 45 वर्ष असणार आहे। बाकी दिव्यांग बांधवांसाठी 45 वर्ष असणार आहे, तसंच अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्ष ही पात्रता असणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुमची जी जुनी जी पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये 2 वर्षाची काय झालेली असणार आहे, या ठिकाणी वाढ झालेली असणार आहे। तर मित्रांनो या परीक्षेमध्ये आता
घटकाचं विभाजन केलेलं आहे ते आपण पाहणार आहे। जी पातळी 50 30 20 या प्रमाणे या ठिकाणी काही प्रश्न सोपे काही कठीण अशा प्रकारे असणार आहे। तर या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत अशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी आपली ग्राम सेवक कृषी सेवक आणि विस्तार अधिकारी कृषी या तिघांच्या भी वेगवेगळ्या बॅचेस मात्र या ठिकाणी ह्या बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत। तर तुमच्यापैकी या ठिकाणी जवळपास बरेच जण कृषी सेवक आणि ग्राम सेवक ची परीक्षेची तयारी करतात आणि ज्यांचं ऍग्री झालेलं आहे असे सर्वजण ग्राम सेवक कृषी सेवक आणि विस्तार अधिकारी या पदांसाठी सुद्धा या ठिकाणी काय तयारी करत असल्यामुळे आपली ही बॅच सुरू झालेली आहे आणि आपले तांत्रिक लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। या बॅचेसचे जर मी वैशिष्ट्य तुम्हाला सांगितले तर मित्रांनो या बॅच मध्ये आपल्याला संपूर्ण लाइव क्लास बॅच ची वैशिष्ट्य म्हणसाल तर संपूर्ण लाइव क्लास या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। हे सर्व लाइव क्लास तुम्ही रेकॉर्डेड च्या स्वरूपामध्ये नंतर कधीही लेक्चर बघू शकता। विशेष म्हणजे हे जे लेक्चर्स आहेत यांचे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता। काय करू शकता? व्हिडिओ डाउनलोड करू शकता। डाउनलोड केलेले व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। म्हणजे एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा अनलिमिटेड वेळा या ठिकाणी तुम्ही काही लेक्चर बघू शकता। विशेष मित्रांनो या ठिकाणी या टेस्ट या परीक्षेमध्ये तुम्हाला या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयाचे ईबुक नोट्स तुम्हाला पुरवण्यात येणार आहेत। तसंच कृषी या विषयाचे 2000 एमसीक्यू किती 2000 एमसीक्यू फक्त कृषी या घटकाचेच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि आतापर्यंत जेवढ्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचे पीवायक्यू विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे अद्ययावत टेस्ट सिरीज ह्या टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। आणि सर्वात आनंदाची बातमी की हे सर्व कोर्सेस तुम्हाला वेबसाईट म्हणजे तुमच्याकडे जर कम्प्युटर असेल तर तुम्ही कम्प्युटरवर सुद्धा पाहू शकणार आहे। अशी ही ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करायचा आहे किंवा 80 10 45 77 60 हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही काय संपर्क साधायचा आहे की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो अशी आपले लाइव क्लास रेकॉर्डेड लेक्चर विशेष म्हणजे या ठिकाणी या बॅच मध्ये संपूर्ण विषय शिकवले जाणार आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त टेस्ट सिरीज पाहिजे ते टेस्ट सिरीज मागवू शकतात किंवा ज्यांना फक्त तांत्रिक घटकाची बॅच पाहिजे असेल ते तांत्रिक घटकाची सुद्धा बॅच काय जॉईन करू शकतात। तर मित्रांनो अशी बॅच सुरू झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे आणि आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर डबल ओ अकॅडमी पुणे आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे। ठीक आहे। तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण पाहणार आहे की आणि अभ्यास कोणकोणता दिलेला आहे आणि याच्यामध्ये कोणकोणते घटक आपल्याला घ्यायचे आहेत। तर मित्रांनो यांनी जो अभ्यासक्रम दिलेला त्या अभ्यासक्रमानुसार एकूण या ठिकाणी मुख्यतः 5 घटक दिलेले आहेत। या 5 घटकासाठी गुणांचं आणि प्रश्नांचं विभाजन सुद्धा दिलेलं आहे। मराठी व्याकरण हे 20 प्रश्न असतील आणि एकूण 20 गुण असणार आहेत। नंतर या ठिकाणी सामान्य या ठिकाणी इंग्रजी विषयासाठी 20 प्रश्न असून 20 गुण दिलेले आहेत। नंतर या ठिकाणी जीके ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो ज्याच्यामध्ये इतिहास भूगोल या घटकांचा समावेश असतो चालू घडामोडी त्याला 20 प्रश्न आणि 20 गुण देण्यात आलेले आहे। तसंच मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी सुद्धा 20 प्रश्न आणि 20 गुण आहेत। याच्यामध्ये गणित विषयाचा सुद्धा समावेश आहे। कोणत्या विषयाचा? गणित या विषयाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे जेणेकरून 5 ते 6 प्रश्न गणिताचे सुद्धा तुम्हाला असणार आहे। नंतर या ठिकाणी जो आपला मुख्य आहे कृषी विषय आणि कृषी विषयाचे जे घटक आहे त्यासाठी एकूण या ठिकाणी 120 प्रश्न देण्यात आलेले आहेत। किती प्रश्न देण्यात आलेले आहेत? 120 प्रश्न देण्यात आले आहेत आणि हे 120 प्रश्न तुम्हाला 120 गुणांसाठी असल्यामुळे या ठिकाणी टोटल तुम्हाला 120 मिनिटाचा कालावधी आहे। टोटल 200 प्रश्न आहेत। किती प्रश्नांची संख्या 200 असून गुण सुद्धा तुम्हाला 200 आहेत आणि एका मार्काला एक प्रश्न आहे। किती? एका मार्काकरता एक प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे। आणि विशिष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम या परीक्षेमध्ये नाही आहे। म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। कुठल्याही पुस्तकासाठी तुम्हाला निगेटिव्ह नाही आहे। आता राहिली गोष्ट या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पुस्तकं कोणते आणायचे तर या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये हजारो पुस्तक आलेले आहेत। कोणतेही पुस्तक घेऊन बसायचं नाही।
तर मराठी विषयासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे, इंग्रजीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे, नंतर जीके साठी या ठिकाणी मित्रांनो तात्याचा ठोकळा, तात्याचा ठोकळा हे पुस्तक आहे, किंवा डबल ओ अकॅडमीच्या 12,000 वन लाइनर नोट्स आहेत, किती 12,000 वन लाइनर नोट्स आहेत, ह्या 12,000 वन लाइनर नोट्स तुम्ही त्या ठिकाणी काय वापरू शकता। तसंच मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीसाठी सतीश वसे सर किंवा पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताचे दोन्ही वापरू शकता। कृषी घटकासाठी मित्रांनो डबल ओ अकॅडमीने या ठिकाणी नोट्स तयार केलेले आहेत, ह्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी तुम्ही नंतर मागू शकता, सध्या मागू नका, 8-10 दिवसाच्या नंतर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला त्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे, तेथे तुम्ही मागून घेऊ शकता, लेटेस्ट अपडेटेड आकडेवारीनुसार त्या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो अशा तऱ्हेने ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम पुस्तक यादी परीक्षेचं स्वरूप पेपर पॅटर्न वय शिक्षण आपण या ठिकाणी सगळं पाहिलेलं आहे, आणि हे जे परीक्षा आहे या परीक्षांचा जो दर्जा असणार आहे तो फक्त 10वा वर्ग असणार आहे, किती असणार आहे याचा दर्जा 10वी पास या ठिकाणी असणार आहे। तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, हा सगळा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे, तुम्हाला जर अजूनही या ठिकाणी चालू घडामोडीसाठी लक्षवेध पुस्तक वापरायचं आहे, कुठला तुमचा अजूनही प्रश्न अनुत्तरित असेल तर कृपा करून तुम्ही मला या माझ्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा मला कॉल करू शकता 80-10-45-77-60। तुमचा कुठलाही प्रश्न असेल मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी, थोडा वेळ लागेल, मेसेज खूप येतात, मात्र तुम्हाला नक्की उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आशा करतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की दररोज संध्याकाळी 7 वाजता आपलं कृषी सेवक पदासाठी फ्री लेक्चर कृषी घटकचं असते, की जे तुम्ही काय जॉईन करू शकता। ओके, थँक्यू, धन्यवाद।